मन आनंदानं फुलतं तेव्हा सगळंच लागतं आवडायला. मन आनंदानं फुलतं तेव्हा सगळंच लागतं आवडायला. स्वप्नात पाहिलेलं सगळंच जणू खरंच लागतं घडायला. हव्या नकोचा विचारसुद्धा फारसा अशावेळी शिवत नाही. नावडत्याच्या यादीत सहसा एकसुद्धा नाव उरत नाही. आसपास आपल्या सजायला लागतात उत्सव उत्सव दिवे दिवे. आसपास आपल्या सजायला लागतात उत्सव उत्सव दिवे दिवे. डोळ्यांना आपल्या दिसायला लागतात कोरे कोरे रंग नवे. आकाश निळच, झाडं हिरवीच, मातीही काळीच. आकाश निळच, झाडं हिरवीच, मातीही काळीच, हे सगळं तसंच असलं तरीही पाण्यातलं ते प्रतिबिंब सांगतंय या साऱ्याचा रंग आज काही नवाच आहे. या साऱ्याचा रंग आज काही नवाच आहे. त्याची भाषा चित्रांची आहे. त्याच्या हातातल्या कुंचल्यातून कधी पंडित भीमसेनजी साकार होतात तर कधी विचारमग्न गुलजारजी. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांची विविध रूप त्यानं कागदावर मूर्तिमंत केली तेव्हा ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, चित्रकार वसंत सरवटे, कवी नाधो महानोर, नाट्य निर्माते स्वर्गीय मोहन वाघ असे अनेक मान्यवरही स्थिमित झाले. नववीत असताना त्यानं काढलेल्या चित्रांची मालिका स्थानिक वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाली तेव्हापासून चित्रकलेत त्यानं गती घेतली. इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड इंडियातर्फे झालेल्या स्पर्धेतही त्यानं अनेक पुरस्कार पटकावले. असा गुणी युवा चित्रकार सोलापूरचा आहे याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. रोहन राजन पोरे हे त्याचं नाव. रोहनला चित्रकला वारशानं मिळाली. त्याचे आजोबा ज्येष्ठ चित्रकार दिवंगत उमेश्वर पोरे हे त्यांच्या काळातील श्रेष्ठ कलावंत होते. दुर्दैवानं ते अकाली कालवश झाले. त्यांच्या पश्चात रविकिरण आणि चंद्रकांत पोरे या त्यांच्या मुलांनी वडिलांचा कलेचा वारसा पुढे नेला. आई वत्सलाबाईंची शिस्त आणि आशीर्वादानं पोरे ब्रदर्स ही नाममुद्रा या दोघांनी संपूर्ण महाराष्ट्रात अमिट रेखली आहे. चित्रकार चंद्रकांत आणि रविकिरण हे रोहनचे काका. या दोघांकडे पाहून रोहनची कला फुलत होती. स्टुडिओत एकाग्र चित्तानं शांतपणे आपलं काम करत बसलेला रोहन हे त्याचे काका चंद्रकांतचंच प्रतिरूप वाटावं. पोरे ब्रदर्सच्या नव्या पिढीचं नेतृत्व करत असताना रोहन चंद्रकांतचा चिरंजीव बालचित्रकार पियुष यालाही चित्रकलेचे धडे देतोय. शालेय वयात रोहननं स्पर्धेत भरपूर पारितोषिकं पटकावली आहेत पण रेखाचित्र आणि पोर्ट्रेटमध्ये रोहनची हुकूमत आहे. रोहननं काढलेली चित्र पाहून ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी तर भारतात त्याच्यासारखा हात असलेले कलावंत पोटावर मोजण्या इतकेच आहेत असे गौरवोद्गार काढले होते. रोहन चित्र काढतो, व्यंगचित्र काढतो, रेखाचित्र काढतो. त्यानं काढलेली निसर्गचित्र त्याच्यातील अभिजाततेची खूणगाठ म्हणावी लागेल. नाशिकच्या इंद्रधनु या राज्यस्तरीय यूथ फेस्टिवलमध्ये त्याला अर्थातच पहिलं पारितोषिक मिळालं होतं. आशय पुणे, सृजन सांस्कृतिक सोलापूर आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयानं रोहनला पुलोत्सवासाठी खास निमंत्रित करून पुलंच्या चित्रांचं प्रदर्शन भरवलं होतं. त्याची अनेकांनी मुक्त कंठानं प्रशंसा केली. आजच्या कार्यक्रमातील जीवन गौरव पुरस्कार विजेते गुलजारजींचं त्यानं काढलेलं चित्र पाहून स्वतः गुलजारजींनी पुणे भेटीत त्याची पाठ थोपटली. रोहन बोलतो चित्रातून, त्याचा खरा संवाद होतो तो कोऱ्या कागदाशी आणि त्याचं माध्यम आहे कुंचला. एखादं व्यक्तिचित्र रेखाटताना तिचे डोळे, चेहऱ्यावरचे भाव आणि ज्यासाठी ती व्यक्ती प्रसिद्ध आहे तो आशय रोहनचं चित्र नेमकं व्यक्त करतं. मग लता दिदींची गानमग्नता असेल, सुब्बलक्ष्मींचं पावित्र्य असेल,
पुलंचे मिश्किल भाव असतील. रोहन हे भाव अचूक टिपतो. कधी कधी वाटतं हे रेखाचित्र नसून छायाचित्र आहे की काय. उत्कृष्ट व्यक्तिचित्रांबद्दल त्याला पुण्याचा टॅग पुरस्कार सलग 2 वर्ष मिळालाय. जैन उद्योग समूहाच्या भवरलाल जैन आणि त्यांच्या पत्नी सौ कांताबाई यांची रेखाचित्र जैन यांनी आग्रहपूर्वक रोहनकडून काढून घेतली आहेत. तर बडोदा गुजरात येथील स्वामीनारायण संप्रदायाचे हरिप्रसाद स्वामी यांची व्यक्तिचित्र तेथील मंदिरात विराजमान आहेत. आणखी लांबचा पल्ला गाठण्याचा दमदारपणा त्याच्यात निश्चितच आहे. त्यासाठी ही शाबासकीची थाप त्याला मिळते आहे. मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये सध्या मास्टर ऑफ फाईन आर्ट तो शिकतोय. रोहनचा गौरव हा त्याच्यातील कलावंताचा सन्मान आहे आणि आणखी दैदिप्यमान कामगिरी करण्यासाठी व्यक्त केलेल्या अपेक्षाही. रामपुरे कला अकादमीतर्फे रोहन कोरे याला ज्येष्ठ गीतकार गुलजार यांच्यासोबत सन्मानित करत असताना या युवा चित्रकारात दडलेल्या उद्याच्या मोठ्या कलावंताचा सन्मान करण्याची ही भावना यामध्ये आहे. We'll be right back.